ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या कोल्हापुरातील सुकन्येला एका विख्यात कंपनीकडून 41 लाखांचं पॅकेज मिळालंय. जिल्ह्याच्या इतिहासातील इतकं मोठं पॅकेज मिळालेली ही पहिलीच घटना आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी तिच्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केलाय. संगणकशास्त्राच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अमृता विजयकुमार कारंडे हिची विख्यात अशा ॲडोब कंपनीत 41 लाखांच्या पॅकेजवर निवड करण्यात आली. तशा प्रकारचे पत्र तिला कंपनीकडून देण्यात आले. एका सर्वसामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाच्या मुलीने हे यश मिळवल्याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याची माहिती दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना मिळताच आज अमृताच्या घरी भेट देऊन त्यांनी तिचा सत्कार केला. यावेळी कुटुंबाची चौकशी करून भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत लागली तर सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी कारंडे कुटुंबियाला दिली. यावेळी माजी नगरसेवक भूपाल शेट्टे उपस्थित होते. माझ्या या यशात माझे कुटुंब आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा असल्याचं अमृताने सांगितले. तुमच्याकडे खरोखरच जिद्द असेल आणि तुम्ही चांगली मेहनत घेऊन अभ्यास केला तर तुम्ही चांगले यश मिळवू शकता. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कौशल्य दाखवून जर शिष्यवृत्ती मिळवली तर त्या जोरावर ते शिकून पुढे जाऊ शकतात, असा सल्लाही तिने विद्यार्थ्यांना दिला. आता सर्वांमध्ये म्हणजे ही एक भावना असते की इंजिनिअरिंगमध्ये काही करिअर नाही आहे किंवा प्रत्येक घरात एखादा इंजिनियर असतोच. बट मला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडे स्किल असेल आणि तुम्ही जर खरंच जिद्द आणि मेहनत घेऊन कष्ट करून जर अभ्यास केला तर तुम्ही तुमचं करिअर करू शकता. तर सर्वसामान्य सर्वसामान्य विद्यार्थी असतात ते जर त्यांनी जर स्वतःच्या बुद्धिमत्तेचं प्रदर्शन केलं आणि ते खूप म्हणजे जर त्यांनी आपलं दाखवलं कौशल्य तर त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते आणि या शिष्यवृत्तीच्या मार्फत ते पुढे जाऊ शकतात त्यांच्या आयुष्यामध्ये.